आपण अभ्यासत आहोत ढगांचे उंचीनुसार प्रकार त्यामध्ये कमी उंचीवरील ढग आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार त्या ठिकाणी ढगांचे दहा प्रकार झालेले आहेत त्या दहा प्रकारांचे पुन्हा भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार त्या ठिकाणी तीन प्रकार पडतात त्यामध्ये सर्वात जास्त उंचीवरील ढग मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग त्यामध्ये कमी उंचीवरील ढगांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत कमी उंचीवरील ढगामध्ये पाच प्रकारचे ढग आढळतात कमी उंची म्हणजेच त्या ठिकाणी भूपृष्ठापासून दोन हजार मीटर उंचीपर्यंतचा वातावरणाचा जो भाग असतो तो कमी उंचीचा त्या ठिकाणच्या असणाऱ्या ढगांना कमी उंचीवरील ढग मानण्यात येते यामध्ये स्टॅटोफ्युम्युलस नावाचा ढग आढळतो या ढगात थर असतात या ढगांचा रंग पांढरा व धुरकट असतो यात अनेक गोलाकार पुंजके स्ट्रॅटोकुमस या ढगामध्ये आढळून येतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्ट्रॅटस या ढगात देखील थर असतात याचा रंग राखाडी असतो व हा स्ट्रॅटस तळाखडील भाग याचा एक समान असतो त्यानंतर तिसरा प्रकार पाहूया निंबोस्ट्रॅटस हे डग थारांचे बनलेले असतात यांचा रंग गडद राखाडी असतो आणि या ढगांपासून रिमझिम पाऊस तसेच कधी हिमवर्षाव होऊ शकतो या ठिकाणी चौथा प्रकार आपण पाहूया क्युमलस ढग तर किमोलेश ढग हा भूपृष्ठापासून पाचशे मीटर ते सहा हजार मीटर उंचीच्या दरम्यान उभ्या विस्ताराचा असा हा ढग त्या ठिकाणी आढळतो या याचा उभा विस्तार असल्यामुळे हवेचा जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहाचा या ढगांच्या निर्मितीमध्ये हातभार लागतो जोरदार ऊर्ध्वगामी हवा खालून वरती जात असताना त्या ठिकाणी त्या ढगारा ढगाला उभा आकार प्राप्त होतो या ढगांचा आकार आवाढव्य तसेच घुमटाकार असतो करड्या रंगाचे हे ढग करड्या रंगाचे असतात आणि हे जे ढग आहेत क्युमलज ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक मानले जातात म्हणजे हे ढग आकाशात दिसल्यानंतर त्या ठिकाणी आल्हाददायक हवा येणार आहे आल्हाददायक हवा सुटणार आहे हे त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो या ढगांचं कधीकधी उभा विस्तार वाढत जाऊन त्या ठिकाणी या ढगांचं क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर झालेलं आपल्यास आढळून येते तर बालमित्रांनो या ठिकाणी कमी उंचीवरील ढगांच्या पाच प्रकारापैकी चार प्रकारांची आपण माहिती घेतलेली आहे पाचवा प्रकार क्युम्योनिम्बस आपण पुढील भागात अभ्यासूया